महावितरणची वीज चोरांवर करडी नजर विटा विभागात एक्क्याऐंशी आकडे बहात्तरांवरती कारवाई सांगली महावितरणची महा वीज चोरावर करडी नजर ठेवण्यात आलेली आहे महावितरणने वीज वाहिन्यांवर सरासपणे आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांविरोधात धाडसत्र सुरू केले आहे सांगली मंडळा अंतर्गत विटा विभागातील कडेगाव शाखा कार्यालयाच्या विहापूर व शाळा गावातील एक्क्याऐंशी आकडे बहादरांवरती कारवाई केली वीज चोरीसाठी वापरल्या जाणाऱ्या केबल्स पेट्या इत्यादी साहित्य जप्त केले दरमहा साधारणपणे पाच लाख रुपयांची चोरी हे आकडे बहादर करत होते वाढत्या वीज चोरीचा फटका महावितरणच्या महसूलासह प्रामाणिक ग्राहकांना बसतो वीज चोरीमुळे वीज यंत्रणेवरील भार वाढून रोहित्र जळणे कमी दाबाचा वीज पुरवठा होणे प्रसंगी वीज अपघात अशा समस्या उडवतात यापुढील काळात वीज चोरी विरोधात सातत्यपूर्ण कारवाई करण्यात येणार आहे विद्युत कायदा दोन हजार तीनच्या कलम एकशे पस्तीस नुसार वीज चोरी हा गुन्हा आहे वीज चोरीच्या गुन्ह्यासाठी वीज वापराच्या तीन पट ते सहा पट आर्थिक दंडाची व सहा महिने ते पाच वर्षापर्यंत तुरुंगवासाच्या शिक्षेची कायद्यात तरतूद आहे तेव्हा अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असे महावितरणचे आवाहन आहे बिहापूर व शाळगावात राबवण्यात आलेली वीज चोरी मोहीम कार्यकारी अभियंता श्री विनायक इदाते यांच्या मार्गदर्शनाखाली उपकार्यकारी अभियंता श्री शशिकांत पाटील सहाय्यक अभियंता श्री पितेश सोनार व वीज कर्मचाऱ्यांनी यशस्वी केली ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली